एक्सीलेंट। शेतामधनं वाईट वाट लागते, हाताला काटे बिटे घुसलेत बेकार। चला घरामध्ये यार, मिसल जाएगा। चार पीस तो बन गए, चार है। सुंदर वड है बघा, किती मोठा वड है। परत ओम मध्ये। वा, चला आता संगम जवळ आहे, संगम क्रॉस करू आणि तिथं पुढं आज झालोन किंवा झालोन असं काहीतरी नाव आहे, तिकडे थांबायचा विचार चालला आहे। तर बघू कसं होतं। आता 11:30 वाजलेत आणि आज दोन्ही गुफा बघणं, दोन्ही मंदिरं बघणं त्यात जास्त वेळ गेला आणि त्यामुळे फक्त 6 किलोमीटर चाललो आहे। चालू हळूहळू नर्मदे नर्मदे। समोर हिरण नदीचा संगम आहे, बरोबर समोर ती पार करण्यासाठी कदाचित दगडांचा पूल पण गेला असं वाटते। तोच आणि मुख्य म्हणजे शिवमंदिर आहे। आज बऱ्याच दिवसांचं शिवमंदिर मिळालं, मधल्या काळामध्ये काही मंदिर मिळतच नव्हती। अरे बाप रे, जुनं आहे। नर्मदे हर नर्मदे हर। ओंकार बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। नमन्ति ऋषयो देवाः, नमन्ति अप्सरसां गणाः, नरा नमन्ति देवेशं, नकाराय नमो नमः। महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः। शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः। वाहनं वृषभो यस्य वासुकी खण्डभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः। यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्वरः यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः। मानसे कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनोविनोदमेतु वस्तुनि जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभा कदम्बकुङ्कुन्वद्रवप्रलिप्तदिग्वधूमुखे मदान्धसिन्धुरस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे मनोविनोदमद्भुतं विवर्तभूतभर्तरी यच्चिदान्धकच्छिदं दमन्धकच्छिदं भजे अखर्व सर्वमङ्गलाकला कदम्बमञ्जरी रसप्रवाहमाधुरी विशुम्भणा मधुव्रतं स्मरान्धकं पुरान्धकं भवान्धकं मकान्धकं गजान्धकान्धकान्धकं दमन्धकान्धकं भजे। कदा निलिम्ब निर्जरी निकुञ्ज कोटरे वसन् विमुक्त दुर्मती सदा शिरस्तमञ्जलिं वहन् विमुक्तलोल लोचनोललाम बाल लग्न का शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्। लिंगाष्टकं यः पठेत् शिवसन्निधो शिवलोक भवाप्नोति शिवेन सह मोदते। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ही आहे हिरण नदी आणि ह्या नदीवरती आता पूर्ण रॅम केला आहे दगडांचा, खालती पूर्ण भराव टाकून वगैरे रॅम केला आहे। इकडनं जायचं आधी, ते ह्याच नदीवरती नाव चालायची नर्मदे हर, इकडं नाव चालायची आधी, पण आता भराव टाकल्यामुळं नावीची गरज नाही आहे। जेव्हा ह्या लेवलला पाणी येतं तेव्हा ते पाणी इथून वरती जातं आणि संगमात जातं। असो आपण पुढं जाऊ नर्मदे हर नर्मदे हर। ॲक्च्युली संगम स्थानपर्यंत करता आलं असतं, बघू स्थान जमर्यंत करतो आत्ता, असं उकडायला पण लागलं आहे बरंच।
नर्मदे हर हा संगम आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चांगलाच मोठा चढ आहे. नर्मदे हर ही नदी बरीच खोल आहे खरं, पण संगमापाशी भराव टाकल्यामुळे ते बरं झालं. इकडं मैया वा आणि हा चढ नर्मदे बापरे. शेवटला ही नदी बरीच खोल होती. स्टार्टिंगला एवढं काय वाटलं नाही, पण नंतर नंतर बरीच खोल होती. पण ठीक आहे, नर्मदे हर नर्मदे हर. ही नदी क्रॉस करून आपण आता ऑफिशियली जबलपूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. इथनं जबलपूर अजून 70 किलोमीटर आहे, पण जिल्हा ऑलरेडी लागलेला आहे. इथनं पुढचा जिल्हा लागेल मला वाटतं मंडला. मंडल्यानंतर दिंडोरी, दिंडोरीनंतर अनुपपूर. अनुपपूर म्हणजेच आपलं अमरकंटक. चला नर्मदे हर नर्मदे हर. दुपार आहे 3:30 वाजलेत. प्रचंड ऊन आहे, प्रचंड सांगण्याच्या पलीकडे ऊन आहे आणि ड्राय आहे पूर्ण. त्यामुळं असं गरम लोटतात, वारा आला तरी गरम गरम वारा येते. आता 2 गावं गेलेत, पलवा का पालवा काही गाव होतं आणि आता हे बेलखेडी. नर्मदे बेलखेडी गाव आहे. आता ह्यानंतर कुठलं येईल बरं, बरबटी. बरबटीनंतर कुंडा, कुंडानंतर झालोन. आता झालोनला जायचा विचार चालला आहे आज. हळूहळू चालतं अजून 8-1 किलोमीटर चालायचं आहे. आत्तापर्यंत मला वाटते 8 नाही 10 किलोमीटर. आत्तापर्यंत 12-13 झाले. हे पर टार्गेट अचीव व्हायला काही हरकत नाही, 24 बघू कसं कसं होतं. पण आता हळूहळू उन्हाची तीव्रता वाढते आहे, त्यामुळे चॅलेंजिंग आहे ता रायदाला सगळा पार्ट. असं जर ऊन राहिलं याचंच नाही आहे, ॲक्च्युली ह्याहून जास्त वाढणार आहे. आता एस्पेशली तो तट कसा करणार आहे माहीत नाही आहे मला खरंच. होईल मैया आहेच. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. किती लावले बघा स्पीकर, 1, 2, 3, 4, 5 आहेत 5. पूर्ण भिजलो मी, पूर्ण पूर्ण. फिर से स्नान हो गया और कुछ नहीं बाबू. नर्मदे हर. काय मिळालं बघा बाबूला. वा 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 महाराज, धन्यवाद धन्यवाद. पुरे बचपन के दिन याद आ गए. धन्यवाद धन्यवाद महाराजांनी हे काय दिलं खायला, काय नशीब आहे आपलं. नर्मदे हर नर्मदे हर. हे भिजलेत आप भी बिग गए ना. चलो अच्छा है नर्मदे हर. कितने से बचोगे, साथ एक साथ है. नहीं सही बात है. नर्मदे हर. बुड्ढी के बाल एक महाराज हो रहा ये क्या कशा आले बघा भिजत. अब फिर से भिगेंगे. ओंका जी कसं वाटतंय. ओ या परत भिजा. अरे वा एक्सिलंट. नर्मदे हर नर्मदे हर. एवढं भिजलो म्हणून मैयाने हे गिफ्ट दिले. मैया म्हटली घे, बुड्ढी के बाल आहेत खाऊन घे. घ्या घ्या महाराज, बुड्ढी के बाल खावा. आता एकाने दिलं. चलो जैसे बरसात के दिन स्कूल जाते हैं वैसे हुआ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आत्ताच कळलं मला की जगन्नाथ कुंटे सकाळी 10:30 वाजता गेलेले आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तकं असेल नर्मदे हर हर, साधनाम साधना मस्त धुनी, कुंड कालिंदी, प्रकाशपुत्र. नर्मदे हर हरमुळं मला ॲक्च्युली इन्स्पिरेशन मिळालं आणि पुस्तकं खरंच सुंदर होती. आणि वाईट वाटलं ऐकून, फार वाईट वाटलं, कारण की अशी माणसं आहेत म्हणून तर परिक्रमा करायची अनेक जणांना इन्स्पिरेशन मिळालं. मला तर वाटतं 90% महाराष्ट्रातल्या माणसांना त्यांच्यामुळे इन्स्पिरेशन मिळालेलं आहे. आणि खरंच मी एक म्हणेन की नर्मदे हर नर्मदे हर. धन्यवाद कुंटेजी, नर्मदे हर. आता रस्त्यावरती पण आहेत स्प्रिंकलर. काय रे बाबा, हे घ्या. अखंड थांबायचं, वाढ बघायची, मग पुढं जायचं. तुम्हाला अंघोळ आहे म्हणून समजायचं आहे काय. अंगावर तिथं तुषार येत आहेत पूर्ण. नर्मदे हर नर्मदे हर. वा तो झलोन गावाला आलो आहे, 5:45 वाजलेत. राम जानकी मंदिर आहे. वा सुंदर मंदिर बांधलं अगदी. वा वा वा. इकडं व्यवस्था आहे राहायची. नर्मदे हर. झलोनला राम मंदिर आहे,
उत्तम मंदिर अगदी. वाह वाह, हे मंदिर 200 वर्ष जुनं आहे. 200 मूर्ती नवीन आहे पण मंदिर 200 वर्ष जुनं आहे. आश्चर्य रस्त्या का रे बघा, बांधकाम पूर्ण जुनं कळते. वाह सही खरंच, पूर्ण लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे. श्रीराम लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेतरं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. वा इतले पण आधी बघून घेऊ. गणपती आहे. वा सर्व आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरती भाव किती छान आहे बघा. उत्तम होळ्या खिचडी मध्ये हर मध्ये हर. हे घ्या, सत्येंद्र गोटिया जी आहेत. झलोन गाव आहे ना, झलोन. बरोबर, छान सेवा दिली अगदी. चलो नर्मदे हर नर्मदे हर. वा आपण काय केलं आज? खिचडी रोटी, खिचडी रोटी आणि लोणचं. वा राम मंदिर आहे 200 वर्षापूर्वीचं, जरूर या, मिस करू नका. हनुमान मंदिर पण आहे, ते उद्या बघणार. आता स्वयंभू आहे, हनुमान कुटी आहे. येस येस. आणि ॲक्च्युली पूर्ण रस्त्या नदीकडेनं आहे, तोही करू शकतो.